प्लास्टिक स्क्रॅप व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या विद्युत कनेक्शनचा भार वाढवून 40 HP करण्यासाठी सुधीर पठारे या महावितरणच्या ठेकेदाराने एका व्यावसायिकाला तब्बल 1,02,000 रुपयांची लाच मागितली. त्यापैकी 51,000 रुपयांची लाच घेताना त्याला काल संध्याकाळी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने राहुरी फॅक्टरी परिसरात रंगेहात पकडून ताब्यात घेतले. या घटनेतील फिर्यादी यांचा प्लास्टिक स्क्रॅप करण्याचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी त्यांनी महावितरण कंपनीकडून विद्युत कनेक्शन घेतलेले आहे. मात्र त्यांना व्यवसायासाठी 40 HP भार आवश्यक असल्याने त्यांनी महावितरणकडे ऑनलाईन अर्ज केला होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार सुधीर पठारे याला भेटण्यास सांगितले. आरोपी सुधीर पठारे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन तक्रारदार यांच्याकडे सदर काम करून देण्यासाठी 1,10,000 रुपयांची मागणी केली. तडजोड अंती 1,02,000 रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी 51,000 रुपये आता व उरलेली रक्कम काम झाल्यानंतर देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडे तक्रार केली. त्या तक्रारीनुसार नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकातील पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांनी त्यांच्या पथकासह काल दिनांक 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेदरम्यान राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील बिरोबावाडी फाटा बेलापूर फाटा येथील रस्त्याच्या कडेला सापळा लावला. त्या ठिकाणी आरोपी सुधीर भास्कर पठारे वय वर्ष 33 राहणार बेलापूर रोड निसर्ग नर्सरी जवळ देवळाली प्रवरा तालुका राहुरी या महावितरणच्या ठेकेदाराने तक्रारदार यांच्याकडून पावडर लावलेली 51,000 रुपये रोख रक्कम माग घेतली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडून सुधीर पठारे याला रंगेहात पकडण्यात आले. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सुधीर भास्कर पठारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकातील पोलीस निरीक्षक संदीप घुगे करत आहेत. मात्र या घटनेमुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. विजन प्लस न्यूज साठी विनाश पटेकर राहुरी.